उष्णता हीट इयत्ता दहावीच्या या प्रकरणाच्या तिसऱ्या भागात आपण पाहणार आहोत आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी पृथ्वीचा एकाहत्तर टक्के पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात बाष्प असते ड्यू टू कॉन्स्टंट इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर वॉटर वेपर इज ऑलवेज प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर यावरून आर्द्रतेची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल द डेफिनेशन ऑफ ह्युमिडिटी इज द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फियर इज कॉल्ड ह्युमिडिटी हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा म्हणजे आर्द्रता होय एका ठराविक तापमानास दिलेल्या हवेच्या आकारमानात म्हणजेच हवेने व्यापलेल्या जागेत एका कमाल याचा अर्थ हवेची असणारी जास्तीत जास्त मर्यादा या मर्यादेपर्यंतच ही हवा बाष्प सामावून घेते फॉर अ गिवन वॉल्यूम ऑफ वॉटर ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर देअर इज अ लिमिट ऑन हाऊ मच वॉटर वेपर द एअर कॅन कंटेन या मर्यादेपेक्षा जास्त बाष्प झाल्यास त्या अतिरिक्त म्हणजे जास्त झालेल्या बाष्पाचे पाण्यात रूपांतर होते इफ द अमाऊंट एक्झिट्स दिस लिमिट द एक्सेस वेपर कन्वर्ट्स इन टू वॉटर ड्रॉपलेट्स थंडीच्या दिवसात पानांवर जमा झालेले दवबिंदू याचेच उदाहरण होय हे दवबिंदू धुलीकणांवर बसले तर त्याला धुके म्हणतात इफ द वॉटर वेपर कंडेन्स ऑन द फाईन डस्ट पार्टिकल फॉग इज फॉर्म घाटातून जाताना हे दृश्य तुम्ही पाहिले असेलही शेजारील चित्रात ग्लास म्हणजे हवा मानली व त्यातील पाणी म्हणजे पाण्याची वाफ मानली तर तुम्हाला समजेल की एका मर्यादेपर्यंतच पाणी ग्लासामध्ये सामावू शकते यावरून हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल म्हणजेच जास्तीत जास्त वाफ सामावलेली असते त्यावेळी त्या हवेला संतृप्त हवा सॅच्युरेटेड एअर असे म्हणतात वेन एअर कंटेन्स मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर इट इज कॉल्ड सॅच्युरेटेड एअर याउलट हवेमध्ये जेव्हा पाण्याची वाफ जास्त नसते म्हणजे आहे त्या मर्यादेपेक्षा कमी असते त्यावेळी त्या हवेला असंतृप्त हवा म्हणतात When the air does not contain the maximum amount of water vapor, it is called unsaturated air. यावरून दवबिंदू तापमान म्हणजे काय हे साधारणपणे आपण सांगू शकतो द ड्यू पॉईंट इज द टेम्परेचर टू विच एअर मस्ट बी कूल टू बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर दवबिंदू तापमान म्हणजे ज्या तापमानात हवा थंड होत जाते यावेळी हवा संतृप्त होण्यास कमी बाष्प लागते या आकृतीवरून लक्षात येईल की गोल म्हणजे ठराविक आकारमानाची हवा जी चाळीस अंश सेल्सिअस तापमानाला पन्नास ग्रॅम पाण्याची वाफ सामावू शकत असेल पण तेच तापमान जर कमी झाले म्हणजेच वीस अंश सेल्सिअस झाले तर चौदा ग्रॅम पाण्याच्या वाफेने सुद्धा ती हवा संतृप्त म्हणजेच सॅच्युरेटेड होते यावरून दवबिंदू तापमानाची व्याख्या डेफिनेशन ऑफ ड्यू पॉईंट टेम्परेचर एका विशिष्ट तापमानाची सं असंतृप्त हवा घेतली व तिचे तापमान कमी करत नेले तर तापमान कमी होताना ज्या तापमानात हवा बाष्पाने संपृप्त होते त्या तापमानास दवबिंदू तापमान म्हणतात सपोज अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर इज टेकन अँड इट्स टेम्परेचर इज डिक्रीज अ टेम्परेचर इज रिच ॲट विच द एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर दिस टेम्परेचर इज कॉल्ड द ड्यू पॉईंट टेम्परेचर निरपेक्ष आर्द्रता ॲप्स्युट ह्युमिडिटी हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या साह्याने मोजतात द वेपर कंटेन इन द एअर इज मेजर्ड युझिंग अ फिजिकल क्वांटिटी कॉल्ड ॲप्स्युट ह्युमिडिटी निरपेक्ष आर्द्रतेची व्याख्या डेफिनेशन ऑफ ॲप्सुल्युट ह्युमिडिटी एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात द मास ऑफ वेपर प्रेझेंट इन अ युनिट वॉल्यूम ऑफ एअर इज कॉल्ड ॲप्स्युल्युट ह्युमिडिटी या निरपेक्ष आर्द्रतेचे एकक आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब किलोग्रॅम छेदात मीटर घन सापेक्ष आर्द्रता रिलेटिव ह्युमिडिटी द रिलेटिव ह्युमिडिटी इज द रेशो ऑफ द ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ वॉटर इन द एअर कम्पेअर टू हाऊ मच इट कुड होल्ड सापेक्ष आर्द्रता म्हणजे प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान यांचे गुणोत्तर गुणोत्तर म्हणजेच भागाकार शेजारील आकृतीत तुम्हाला दिसून येईल की पिवळ्या रंगामध्ये प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान आणि हवा संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान दर्शवले गेले इथे निळ्या रंगामध्ये असणारं प्रत्यक्ष बाष्प तर ती हवा पिवळ्या रंगामध्ये किती सामावून घेऊ शकते बाष्पाला यातील फरक आपल्याला दिसून येतो सापेक्ष आर्द्रता समजून घेण्यासाठी हे एक छोटंसं उदाहरण समजा एका बंदिस्त जागेतील हवेत समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान द मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन एअर आहे सिक्स्टी ग्रॅम हवा संपृत करण्यासाठी आवश्यक बाष्प किती आहे तर शंभर ग्रॅम मग सापेक्ष आर्द्रता रिलेटिव्ह ह्युमिडिटी काढण्यासाठी आपण करणार आहोत साठ ग्रॅम भागिले शंभर ग्रॅम साठाला शंभराने भागणार आहोत गुणिले टक्केवारी काढायचे शेकडेवारी काढायचे पर्सेंटेज काढायचे आहे त्यामुळे शंभरने पुन्हा गुणणार आहोत इथे भागाकार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपलं उत्तर आहे सिक्स्टी पर्सेंट जर सापेक्ष आर्द्रता ही सिक्स्टी पर्सेंटपेक्षा रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन सिक्स्टी पर्सेंट डेन इट इज कॉल्ड ह्युमिड एअर सापेक्ष आर्द्रता साठ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्या हवेला दमट हवा म्हणतात तर सापेक्ष आर्द्रता साठ टक्क्यापेक्षा कमी असेल तर तिला कोरडी हवा किंवा ड्राय एअर म्हटले जाते यावर आधारित उदाहरणे हिवाळ्याच्या कालावधीत निरभ्र आकाशात उंचीवरून उडणाऱ्या विमानाच्या मागे पांढरा पट्टा निर्माण झालेला तुम्ही पाहिला असेलच विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे संघनन होऊन म्हणजेच वाफेला थंडावा लागतो आणि त्याचं पाण्यात रूपांतर होतं या संघननाने ढग तयार होतात ड्युरिंग विंटर सीझन यू मे हॅव ऑब्झर्व अ व्हाईट ट्रेल ॲट द बॅक ऑफ ही फ्लाईंग पेन इन द क्लिअर स्काय ॲज द प्लेन फ्लाईज द वेपर रिलीज बाय द एरोप्लेन इंजिन कंडेन्स अँड फॉर्म क्लाउड्स तर दुसरे उदाहरण म्हणजे शीतपेयाची बाटली फ्रीजमधून बाहेर काढून ठेवल्यास बाटलीच्या बाह्यपृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात हे पाण्याचे थेंब कुठून येतात तर बाटलीच्या आजूबाजूला असणाऱ्या पाण्याच्या वाफेला बाटलीचा थंडावा लागल्याने त्या वाफेचं रूपांतर संघननामुळे पाण्यात होतं आणि हे पाणी त्या बाटलीच्या पृष्ठभागावर जमा होतं वॉटर ड्रॉपलेट्स आर सीन ऑन द आउटर सरफेस ऑफ अ कोल्ड्रिंक बॉटल वेन एअर कूल्स ड्यू टू डिक्रीज इन टेम्परेचर इट बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर ॲज अ रिझल्ट द एक्सेस वॉटर वेपर गेट्स कन्वर्टेड इन टू टायनी ड्रॉपलेट्स या पुढील भागात आपण स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी एखाद्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत